कंडारी येथे गुढीपाडव्यानिमित्त कडुनिंबांच्या डफशांचे वाटप करण्यात आले. गुढीपाडव्याला कडुनिंबांच्या झाडाचे नुकसान व पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये याकरिता कंडारी वृक्षारोपण समितीच्या वतीने कडुनिंबांच्या झाडांचे डफशे वाटप करण्यात आले. गुढीपाडव्याला कडुनिंबाच्या झाडाचे नुकसान व पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये याकरिता कंडारी वृक्षारोपण समितीच्या वतीने कडुनिंबाच्या झाडाचे डफशे वाटप करून एक आदर्श असे काम केले. कंडारी गावातील जवळपास 300 नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. यावेळी नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया मांडत असताना म्हणाले की खरोखर आपण गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंबाच्या झाडाचे डफशे घेत असताना झाडाचा मुळीच विचार करीत नाही, त्यामुळे झाडाचे किती मोठे नुकसान होते हे आमच्या लक्षात आणून दिले. प्रथमच अशा प्रकारचा जळगाव जिल्ह्यात उपक्रम राबविला गेल्याने संपूर्ण कंडारीवासी वृक्षारोपण समितीचे अभिनंदन करीत आहे व झाडे जगवा झाडे लावा असा संदेश देखील समितीने देण्यात आला. तिथे नवीन मराठी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देखील दिल्या गेल्या. यावेळी समितीचे अध्यक्ष सुरेंद्र नथू चौधरी, उपाध्यक्ष अशोक विश्वनाथ सपकाळे, संजय परदेशी, जुम्मा शेठ, जगताप आनंद बनसोडे, दुर्गादास सपकाळे, विशाल सुरवंशी, सुमाधुरी पाटील, मनीषा महाजन, श्रीमती अनिता इंगळे, नैना पाटील, सिमता सुरवंशी, इतर कंडारीच्या ग्रामस्थांनी उपस्थित राहून गुढीपाडव्याच्या एकमेकाला हार्दिक शुभेच्छा दिल्या व गुढीपाडव्यानिमित्त गरजेचे असलेल्या कडुनिंबाच्या डक्षात वाटप केल्या. गुढीपाडव्याच्या दिवशी वृक्षांच्या फांद्यांची जास्ती तोड होते आणि ती जास्त तोड होऊ नये आणि झाडाची जास्त हानी होऊ नये यासाठी आम्ही आजचा हा उपक्रम राबवत आहोत की आमच्या वृक्षारोपण समितीच्या माध्यमातून हा प्रत्येकाला वृक्षाची एक छोटी फांदी देऊन त्यांनी घरी गुढी उभारावी आणि आजचा दिवस हा आनंदात करावा यासाठी आमचा मेन हेतू आहे. आणि त्याच माध्यमातून आमच्या वृक्षारोपण समितीच्या माध्यमातून सर्व नागरिकांना या गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देत आहोत.